आपले बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा। नमस्कार, मी सिमरन सावंत, आपले बदलापूरमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यातील निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकींचा आराखडा जाहीर केला होता। त्या आराखड्यानुसार येत्या काही दिवसात ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर आली असून अंबरनाथ तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेले चित्र आहे। ठीक शिवसेना विरुद्ध भाजपचा सामना रणांगणात दिसत आहे। तालुक्यात महाविकास आघाडी नसून तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला असून तालुक्यातील सर्वांच्या सर्व ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा आत्मविश्वास शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यांनी आपले बदलापूरशी बोलताना व्यक्त केला। नमस्कार, मी आदर्श तायडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपले बदलापूरच्या या न्यूज चॅनलमध्ये। अंबरनाथ तालुक्यामध्ये 28 ग्रामपंचायती आहेत आणि आता सर्वांनाच माहिती की राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीचा निवडणूक आराखडा नुकताच काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता आणि आता निवडणूक अवघ्या तोंडावर आली असून एकंदरीत वातावरण कसं आहे, राजकीय वातावरण कसं आहे, किती सदस्य रिंगणात उतरले होते, किती उमेदवार अद्यापही बिनविरोध व्हायचे आहेत, किती बिनविरोध झालेत, या सर्व माहितीसह आपण सरांशी बोलणार आहोत। माझ्यासोबत आहेत बाळाराम कांबरी सर, शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, आणि सरांकडून आपण निवडणुकीचा एकंदरीत आराखडा आणि वातावरण कसं आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, कसं वातावरण आहे आणि 28 ग्रामपंचायतीचा नेमका काय निकाल असेल? नमस्कार, 28 ग्रामपंचायती अंबरनाथ तालुक्यामध्ये लागलेल्या आहेत। अंबरनाथ तालुक्यात 28 ग्रामपंचायती लागल्या असल्या तरी पण मी जो तालुका प्रमुख आहे, प्रामुख्याने माझ्याकडे 19 ग्रामपंचायती येतात माझ्या एरियामध्ये, त्याच्यापैकी 18 ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली आहे आणि 18 पैकी 14 ग्रामपंचायती यापूर्वी शिवसेनेच्या होती आहे आणि आत्ताही वातावरण तसंच चांगलाच आहे। आम्ही कार्य केलेलं आहे, नक्कीच आम्ही आमचं जे बालेकिल्ले आहेत ते आम्ही आमचं सांभाळलेलं आहेत। आमचा कार्य जो आहे शिवसेनेचा, बाळासाहेबांची जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्या हेतूने आम्ही कार्य करत असतो ना। असं नाही का बाबा का निवडणूक लागली म्हणूनच कार्य, आम्ही निवडणुकीच्या आधीपासून पाच वर्ष म्हणजे महिन्याचे 365 दिवस ना 24 तास जनतेची सेवा करत असतो। कुठली अपेक्षा नाही का निवडणूक लागायलाच पाहिजे तरच सेवा करायची, आम्ही कोणाकडे भेदभाव केला नाही, नाही जाती धर्माचा भेद करत आम्ही, नाही पक्ष भेद करत आम्ही। आजकाल तुम्ही बघाल का सगळीकडे पक्ष भेद बघायला भेटतो, पण आम्ही तसं काही करत नाही, या उद्दिष्टाने आम्ही काम करत राहतो। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे का आताची निवडणूक ज्या समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच शिवसेना हा यशस्वी होणार आणि शिवसेनेच्या बाजूने जनता कौल देणार आणि जास्तीत जास्त ग्रामपंचायती तालुक्यात सुद्धा 28 ग्रामपंचायती लागल्यात, नक्कीच जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकला जाईल। कारण आदरणीय पालकमंत्री साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा सदैव अंबरनाथ तालुक्यावरती लक्ष असतो, त्यांचा खूप याच्यावर पालकमंत्र्यानंतर खासदार साहेबांचा सुद्धा बारकाईने लक्ष असतो। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ते आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले आहेत। आज बघा कोरोनाच्या महामारीमध्ये एवढा संकट मोठा असताना साहेबांनी किती सौम्यपणे किती शांत स्वभावाने हा हाताळलेला आहे। विरोधकही टीकाच करत राहिले पण ते आपलं काम करत राहिले, विरोधांकडे लक्ष नाही दिला। कसं आपली जनता लवकर बरी होईल, कसं आजार पण आपल्या राज्यातून बाहेर जाईल याच्यावरती त्यांनी लक्ष वेधलं आपला। पण सर, आता तुम्ही मागच्या वेळेस आमच्याशी बोलताना एक दावा केला होता की 28 ग्रामपंचायतीपैकी 27 ग्रामपंचायतीवर भगवाच फडकणार, तर काय वाटतं अजूनही तो आत्मविश्वास कायम आहे? नक्कीच 100% कायम आहे। आम्ही जो कार्य करतो त्या कार्यामध्ये आम्ही तुम्हाला आताच सांगितला का आम्ही पक्षभेद करत नाही, आम्ही जनतेची सेवा करतो आणि नक्कीच जनतेला त्या गोष्टीची जाण आहे। आता जनता सर्व सक्षम झालेली आहे, ती पाहत असते का कोण आपल्याला कधीही कुठल्याही वेळेस मदत करतो, लोक जो मदत करतो त्याच्या बाजूनेच कौल देत आहे। आणि आम्हाला जी शिवसेनेची शिकवण आहे, आम्हाला जी 4 अक्षरं साहेबांनी जी दिलेली आहे शिस्त शिवसेनेची, शिवसेना आहे 4 अक्षरापुढे आम्ही नतमस्तक होतो ना, त्याच्या ज्या उद्देश आहे तोच हेतूने आम्ही सेवा करतो लोकांची आणि तो ती जी सेवा आहे ती एक प्रामाणिक शिकवण आहे आणि त्या हेतूने आज आम्ही नक्कीच या 28 ग्रामपंचायतपैकी नक्कीच तुम्ही जे म्हटले का 27 ग्रामपंचायती आम्ही सांगितलेला का तिथेच भगवा पडकवण्याचा नक्कीच आम्ही काम करू। आपण बघितलं की माझ्यासोबत बाळाराम कांबरी सर, शिवसेनेचे तालुका प्रमुख, तर त्यांनी सांगितलं की 27 ग्रामपंचायतीवर भगवाच फडकणार असं आत्मविश्वास त्यांनी पुन्हा एकदा आपले बदलापूरशी बोलताना व्यक्त केलं। आदर्श तायडे आपले बदलापूर। येत्या 15 तारखेनंतर निवडणुकांचा निकाल हाती येईलच, पण पुन्हा एकदा ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात जातात की भाजप मुसंडी मारतो हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरेल। आदर्श तायडे आपले बदलापूर।